ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. बॉलिवूडमध्ये सध्या अनेक जोड्या गाजताना दिसत आहेत. त्यातील एक म्हणजे राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल खान. सध्या राखी आणि आदिल यांचं प्रेम सारखं उतू जाताना दिसत आहे. दोघेही एकमेकांसोबत नेहमीच दिसून येतात आणि मीडियासमोर प्रेम व्यक्त करायला ते बिलकुल कचरत नाहीत. उलट कॅमेरा दिसताच त्यांचं प्रेम आणखी रुफाळून येतं. या सगळ्या प्रेमाच्या माहोलमध्ये राखीने एक धक्कादायक खुलासा नव्या व्हिडिओमार्फत केला आहे. राखीचा बॉयफ्रेंड आदिल याला जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचं तिने यात म्हटलंय. आणि ही धमकी विशेष म्हणजे बिश्नोई गँगकडून दिली जात असल्याचा दावा तिने यात केलाय. हे ऐकून आणि बघून तुम्हाला राखीच्या बॉयफ्रेंडला धमकी देण्याइतका रिकामा वेळ बिश्नोई गँगकडे खरंच आहे का असं वाटणं अगदीच साहजिक आहे. पण जाणून घेऊयात संपूर्ण प्रकार. ड्रामा क्वीन म्हणून फेमस असणाऱ्या राखीने एका व्हिडिओमध्ये फोनवर आदिल खानला आलेली धमकी दाखवली असून तिचा दावा असा आहे की बिश्नोई गँगकडून त्याला ही धमकी देण्यात आली आहे. दाऊद हसन नावाच्या एका कथित व्यक्तीकडून ही धमकी आली असून यामध्ये राखीपासून दूर राहा, आम्ही तुला मारून टाकू, बिश्नोई गँगचे धमकी असं लिहिलं आहे. राखी तिला आलेला हा मेसेज या व्हिडिओमध्ये दाखवताना दिसतेय. राखीने या व्हिडिओमध्ये बिश्नोई गँगला धमकी देत आदिलपासून दूर रहा असं म्हटलं आहे. तसंच यामध्ये ती म्हणते, प्रेम करणं हा गुन्हा आहे का? आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो, आम्ही काय चुकीचं केलं आहे? आम्हाला धमकी का मिळत आहे? आदिलशिवाय मी जगू शकत नाही, त्याला मारण्याआधी तुम्ही मला संपवून टाका. पण मलाही का संपवाल तुम्ही? तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं नाहीत का? कृपया याला गांभीर्याने घ्या. तुम्ही माझ्या भावासारखे आहात. बहिणीचा संसार मोडण्याऐवजी जोडून द्यायला मदत करा. अशा प्रकारे एका व्हिडिओमार्फत राखीने धमकी आल्याचा प्रकार उघड केला आहे. याआधी सलमान खान याचे वडील सलीम खान यांना सुद्धा अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राखीचा विचार करता राखीला ड्रामा क्वीन आणि अटेन्शन सिकर म्हणून ओळखलं जातं हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी राखी तिच्या सुपीक डोक्याच्या कल्पकतेतून काही ना काही करतच असते. हां, जर तिने असं काही केलं नाही तर तो मात्र चिंतेचा विषय असू शकतो. आता हे धमकी प्रकरण खरं की पब्लिसिटी स्टंट हे येणारा काळच सांगेल. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.